शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत, या जागेवर विरोधी उमेदवार उभं करणं चुकीचं आहे, त्यामुळे मान आणि मत हे गादीलाच मिळणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. तर शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करून महाविकास आघाडीनं अपमान केला अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे. तसंच मान गादीला आणि मत मोदीला असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे. आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं, पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही. मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे. आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना हे देऊन उमेदवारी देऊन त्यांना जर निवडून दिलं असतं तर मला वाटते फार मोठा सन्मान झाला असता. वास्तविक अशा निवडणुकीमध्ये उतरून दारूद्वारे त्यांना फिरायला लावणं हा फार मोठा अपमान केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.